नायक फिल्म में हमने देखा कि एक दिन का मुख्यमंत्री बनकर अनिल कपूर किस तरह समाज की बुराइयों को दूर करने की कोशिश करते हैं। ऐसी ही एक दिन की सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस बनी बुल्ढाणा जिले की मलकापुर की सहरिश कवल। दरअसल 8 मार्च को दुनिया भर में वुमेंस डे मनाया जा रहा है। इस मौके पर महिला शक्ति सप्ताह मनाया गया। इसी के चलते मलकापुर की गरीब मैकेनिक की बेटी सहरिश कवल को एक दिन के लिए बुल्ढाणा एसपी का पदभार दिया गया। 9वीं क्लास में पढ़ने वाली सहरिश पढ़ाई में बहुत दिलचस्पी रखती है और मलकापुर उर्दू हाई स्कूल में पढ़ाई करती है। सहरिश कवल ने 8वीं क्लास में 91% नंबर हासिल किए थे। उसकी पढ़ाई में रुचि को देखते हुए बुल्ढाणा जिला पुलिस अधीक्षक दिलीप भुजबल पाटिल द्वारा नारी शक्ति को बढ़ावा देने के लिए यह उपक्रम किया गया, जिसमें भुजबल ने सहरिश को एक एसपी की जिम्मेदारियां समझाई। साथ ही सहरिश को पुलिस महकमे के आला अधिकारियों से मिलाकर उनके कार्यक्षेत्र की मालूमात दी। दिलीप भुजबल पाटिल सहरिश को अपनी लाल बत्ती की कार से दफ्तर लाए और अपनी कुर्सी पर बिठाया। सभी अधिकारियों ने नए एसपी का स्वागत किया। नारी शक्ति को बढ़ावा देने के लिए एसपी भुजबल पाटिल के इस पहल की महाराष्ट्र भर में सराहना की जा रही है। वहीं सहरिश कवल ने भी मुस्तकबिल में एसपी बनकर देश की सेवा करने की ख्वाहिश जाहिर की है। मेरा नाम सहरिश कवल, मैं जेडकेआर स्कूल मलकापुर से आई हूँ और यहाँ पे एसपी पद मुझे दिया गया और 8 मार्च जो है तो उसमें वुमेंस डे जो होता है उसके लिए इन्हें ये दिया गया है। और आज आप एसपी बनाया गया, आज क्या करना चाहेंगे? आज इन्हें जो क्राइम है उनको ख़त्म करना और बाकी सब इन्हें सब संभालना। आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा। आगे आप क्या करना चाहेंगे? आगे ठीक ही ज्यादा संकल्पना मांडली। सुरुवातीलाच मी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांचा मनापासून धन्यवाद त्यांना देतो की त्यांनी या विद्यार्थिनीची निवड केली। या सहरिश कवल या विद्यार्थिनी ज्यावेळी आमच्या पोलिसाच्या बुलढाणा यांच्या वाहनातून या एसपी ऑफिसमध्ये आल्या, त्यांचं मी स्वतः स्वागत केलं, त्यांना अभिवादन केलं आणि आमच्या पोलीस विभागाची जी प्रथा आणि परंपरा आहे त्यानुसार त्यांना गार्ड ऑफ ऑनर, एक सन्माननीय गार्ड या ठिकाणी त्यांनी सलामी दिली, त्यांना मानवंदना दिली। त्यानंतर आमचे जेवढे एसपी ऑफिसमध्ये ऑफिसर्स आहेत हे लाईनअप उभे राहिले, प्रत्येक अधिकाऱ्यांची ओळख त्यांना करून दिली। आमच्या एसपी ऑफिसमधील सर्व कर्मचारी, सर्व मंत्रालयीन कर्मचारी यांचा परिचय त्यांना करून दिला। आमचे QRT पथक, RCP पथक याबद्दलची माहिती त्यांना दिली आणि या बिल्डिंगची, या एसपी ऑफिसच्या इमारतीची पार्श्वभूमी 1912 ही इमारत आहे, 100 वर्ष होऊन गेलेले आहेत। यानंतर त्यांना या एसपी ऑफिसमध्ये आणण्यात आलं आणि एसपी चेंबरमध्ये अत्यंत सन्मानाने त्यांना येऊन त्यांचं आम्ही पुष्पगुच्छातून स्वागत केलं आणि हा जो त्यांना सांकेतिक प्रभाराचा कार्यभार स्वीकारण्याबद्दलचं विनंती पत्र आहे हे यांना आम्ही सुपूर्द केलं आणि विनंती केली की हा प्रभार आपण स्वीकारावा। त्यांनी ती विनंती मान्य केली आणि कुमारी सहरिश कवल यांना अत्यंत सन्मानाने पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या खुर्चीमध्ये बसवण्यात आलं आणि त्यांनी तो प्रभार स्वीकारलेला आहे आणि संपूर्ण अधिकारी, संपूर्ण मंत्रालयीन कर्मचारी, आलेले अभ्यागत यांच्यासमवेत त्यांनी छायाचित्र काढून त्यांचंही मनोबल वाढवलेलं आहे आणि एक विश्वास दिलेला आहे का मी जरी विद्यार्थिनी असले, लहान असले तरी पोलीस बुलढाणा या पदाचा कार्यभार मी सांभाळू शकते हा आत्मविश्वास
त्यांनी त्यांच्या कृतीतून व्यक्त केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करून त्या निश्चितपणे हा पोलिसांच्या बुलढाणा पदाचा कार्यभार त्या सक्षमपणे समर्थपणे सांभाळतील आणि ज्या उद्देशासाठी आम्ही करत आहोत महिला सक्षमीकरण वुमेन एम्पॉवरमेंट त्याचाच पुढचा टप्पा म्हणून गर्ल पॉवर ही संकल्पना समोर ठेवून या सक्षमीकरणामध्ये ते आपलं दायित्व निभावतील याबद्दल मला आत्मविश्वास आहे।